आणि न्यायालयामध्ये मुकुल रोहतगी यांनी नितेश राणे यांची बाजू मांडली तर अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्य सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली। या सुनावणीमध्ये नेमका काय युक्तिवाद झाला बघूयात। मुकुल रोहतगी असं म्हणाले की जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी हे कारस्थान शिजवण्यात आलं, पेपर कटरने हल्ला केल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय। हायकोर्टाने 5 फौजदारी गुन्हे आहेत म्हणून जामीन नाकारला, पण हे 5ही गुन्हे राजकीय आंदोलनातील आहेत। सरन्यायाधीश रमण्णा यांनी असं म्हटलं की तुम्ही शरण येऊन नियमित जामीनासाठी अर्ज का करत नाही, यावर राज्य सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी असं सांगितलं न्यायालयाला की आरोपी सातपुते राणेंचा साथीदार आहे, त्यानं राणे यांच्या फोनमधूनच पीडित कार्यकर्त्याचा फोटो घेतला। हल्ल्याचा कट आणि पैसे दिल्याबाबतचा तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक आहे असं मत अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयासमोर मांडलं। आणि राणेंविरोधात 5 नाही तर 12 गुन्हे दाखल आहेत अशी माहितीही अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्य सरकारतर्फे न्यायालयाला दिली। यानंतर मुकुल रोहतगी यांनी हे सगळं शिजवलेलं कारस्थान आहे, पेपर कटरने साधी जखम करण्याचा कट आखला जातो का असा सवाल न्यायालयासमोर उपस्थित केला। यावर सरन्यायाधीश रमण्णा यांनी आपण शिक्षा निश्चित करत आहोत का असा सवाल केला मुकुल रोहतगी यांच्या दाव्यावर। त्यानंतर मुकुल रोहतगी यांनी साध्या जखमा आहेत आणि आरोप मात्र हत्येचा कट रचल्याचा आहे असं न्यायालयामध्ये म्हटलं। त्यानंतर न्यायालयाने दोनही बाजूंचं हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय दिला आणि अर्जदाराने संबंधित न्यायालयासमोर शरण जावं, त्यांना 10 दिवस अटक करण्याकरता येणार नाही असा आदेश दिला। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।